इच्छा आहे की कोणी बघितलं नाही बघितलं पण कायदा आणि नियमाचा पालन करणारा व्यक्तिमत्व मी आहे. म्हणून जे कायद्यांनी परमिट दिलेले नाही म्हणजे मंदिराच्या आवारामध्ये प्रचाराला परवानगी नाही म्हणून मी ते करत नाही. काढतो नाही काढतो तक्रार करणार नाही करणार ती गोष्ट माझ्यासाठी महत्वाची नाही. माझा एक प्रिन्सिपल आहे नियमाचा उल्लंघन कधी करायचा नाही आणि त्यामुळे तुम्ही लोकांना सुंदर अरेंजमेंट केली होती त्याच्यासाठी मनापासून तुमचा धन्यवाद आणि मनापासून तुमची क्षमा पण मागतो. आपली चर्चा मागे दीपावलीला झाली होती. मी आलो होतो बरेच लोक मला इथे भेटले होते आणि मी आपल्या सर्वांना विचारलं होतं त्यावेळी की ही निवडणूक मी लढलं पाहिजे की नाही आणि आपल्यापैकी सर्वांचं मत हे झालं होतं का साहेब तुम्ही लढलं पाहिजे. बाबाचा आशीर्वाद साहेबाबांचा की पवारसाहेब घरी आले आणि तिकीट जाहीर केलं नाही तर बरंच वेळा असं घडतं हे 2 मिनिटं रेकॉर्डिंग बंद करा नाही तर पवारसाहेबांना कोणी तेवढंच रेकॉर्डिंग पाठवून देतील म्हणून सांगितलं. गमतीचा विषय होता तर उमेदवारी तर मिळाली आहे. शहरात काय घडलंय तर तुम्ही सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे. ज्या गोष्टीची कल्पना कदाचित मला नसेल त्याच्यापेक्षा जास्त कल्पना तुम्हाला आहे. पण त्या सगळ्या गोष्टी जे घडलेल्या आहेत ते अचूक आहे ते सगळ्यांना कळते पण मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की मला या पुढे 5 वर्षात ज्या कामं झालेली नाही ते करायचं आहे आणि त्याच्यामुळे आपण माझा जाहीरनामा कदाचित सोशल मीडियावर मुलांनी वाचला असेल बघितला असेल नसेल तर आम्ही तुमच्याकडे जाहीरनामा वगैरे पाठवू आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याचे जे मुद्दे शहरातले अडचणीचे आहेत जे लोकांना अडचणीचं आहे ते तर आहेतच पण सर्वात जास्त अडचणीचं मला स्वतःला आहे. म्हणून मी स्वतःला जनतेच्या म्हणतो ना आपण की त्या ठिकाणी ठेवून विचार करत असतो नेहमी की सर्वसामान्य माणसाला काय अडचण आहे. तर भयंदर मीरा रोड दहिसरचा जो टोल नाका आपला आहे तो सर्वात मोठा अडचणीचा विषय टोल नाकेचा आपला सर्वात मोठा अडचणीचा विषय आहे. मीरा रोड लोकल हा आपली सर्वात मोठी अडचणीचा विषय आहे. भयंदर रोड लेडीज स्पेशल ट्रेन याच्यामध्ये वृद्धी होणं अत्यंत गरजेचं आहे. भयंदर लोकलमध्ये वृद्धी होणे गरजेची आहे. बोरिवली ते विरार 6 ट्रॅक रेल्वे होणं गरजेचं आहे. खूप वर्ष मी त्याचा पाठपुरावा करतोय खूप वर्ष. ज्यावेळी आम्ही 9 डब्याची ट्रेन केली होती सी के जाफर शरीफ रेल्वे मंत्री होते आपल्या लोकांना कल्पना असेल त्यावेळी 9 ते 12 डब्याचे मी त्यावेळी करून घेतलं होतं. त्यावेळी त्याला 4 ट्रॅक करायचा ते रेल्वेचा 5 इयर प्लॅन असतो. एक 5 इयर प्लॅन असतो एक 10 इयर प्लॅन असतो एक 15 इयर प्लॅन असतो असा रेल्वेचा ठरलेला आहे असतो पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न सातत्याने करायला लागत असतो आणि ते आपण सातत्याने प्रयत्न करतोय आणि त्यावेळी मला खात्री आहे की मीरा रोड लोकल सुद्धा आपण मी चालू करू शकणार आणि म्हणून माझा तो एजेंडा आहे. जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख मी केलेला आहे. आज घोडबंदर पर्यंत इथपर्यंत सगळे जे लोक प्रवास करतात ते मीरा रोड स्टेशन वर करतात. स्टेशन परिसर आपण सुंदर बनवला तुम्ही लोकांनी पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची बघितली असेल उद्घाटन कोणी केलं असेल त्याला मला महत्वाचं नाही पण आपण एक सुंदर वस्तू वास्तू इथे या शहरामध्ये उभी केली. नैसर्गिक पाणी कमी झालंय टॅक्स वाढले गार्बेज टॅक्स डबल लावला आहे ते कमी करणं गरजेचं आहे. सॉलिड ट्रीटमेंटचं परमनंट सोल्युशन करण्याचं गरजेचं आहे. कोर्ट जे मी बनवलं होतं फर्स्ट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट ती 5 वर्षाची बिल्डिंग तशी का तशी पडून आहे त्याच्यात काही बदल झाला नाही. नव्याने प्लेग्राऊंड गार्डन काय तयार झाले नाही. गॅसची लाईन तुमच्याकडे ऑलरेडी खराब होती. रिक्षा जे आहेत तिच्यापेक्षा 100 पटीने आणि 500 पटीने वाढलेले आहेत. हक्कर शहरामध्ये फक्त 5000 ते 15000 झालेले आहेत. तर कुठेही लोकांना बेनिफिशियल होईल असं काही नियोजन शहरात घडलेलं नाही आणि म्हणून त्याला आपल्याला रेक्टिफिकेशनची गरज आहे नवीन ॲडिशनची गरज आहे झालेलेली चुकांना डिलिशनची गरज आहे. अशा सगळ्या एजेंडा माझ्या नजरेसमोर आहे आणि त्याच्यावरती मला काम करण्याची संधी आपण लोकांनी द्यावी आणि या विधानसभेला 21 तारखेला निवडून द्यावं हे मी विनंती करायला आपले सर्वसमोर या ठिकाणी उपस्थित झालोय. विशेष म्हणजे कसं आहे की लोक 50% वोटिंग करतात फक्त 50% आणि 50% वोटिंगलाच जात नाही तर आपण हे प्रयत्न करायला पाहिजे की 100% वोटिंग ज्याला त्यांना करायचं असेल आपण कोणाला पकडून हात पकडून बोलू शकत नाही विनंती करू शकतो
विनंती करावी, माझ्या वतीने विनंती करावी. मला माहिती आहे, मला वाटतं 200 फ्लॅट आहेत गव्हर्नमेंट कॉलनी मध्ये. किती आहेत? जास्त 200 पेक्षा जास्त आहेत. 200-300 म्हणजे वॉटर्स 450 असतात. 450 नसून 300 असा आसपास असते. किती आहेत प्रमुख? 300 300 आहे. आता 300 लोक पण वोटिंग नाही करणार किंवा पावे 300 लोकांनी तर मतदान करायला पाहिजे. मतदान करत नाही लोक, फक्त 600 लोक 150 लोक एवढंच लोक मतदान करतात. तर माझा आपल्याला विनंती राहील की तुम्ही मला एवढं आश्वासन द्या का साहेब, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुम्ही इलेक्शनच्या दिवशी इकडे येऊ सुद्धा नका, आम्ही सगळं व्यवस्थित बघून घेऊ. म्हणजे मला दुसऱ्या भागांमध्ये फिरता येईल, बघता येईल, हेच विनंती करायला आपल्या समोर. येस, विनंती, पण विनंती करायलाच लागते. तुम्ही सपोर्ट म्हटलं आणि लाईट सुरू झाली, योग आहे, पंखा पण सुरू झाला, वारा पण यायला लागले, म्हणून चांगले वारा यायला लागले. तर हेच विनंती करायला आपल्या सगळ्यांसमोर आलो. पुढची जी सोसायटी होती त्याने 11 वेळ दिली, ती 12:45 त्याने मला बोलवली, ते तिकडे उशीर झाला आणि म्हणून इकडे यायला उशीर झाला. आता मी टाइम तर खूप प्रॉमिनेंट आहे, एकदम पडलेलं आहे, टाइम पुढे मागे झाला का मी डिस्टर्ब होत होतो. तर आपल्याला सर्वांना परत मनापासून मी धन्यवादही देतो, नवरात्रीची शुभेच्छा देतो आणि दशहरेची शुभेच्छा देतो. मा दुर्गाचे 9 अवतार या नवरात्रीमध्ये येत असतात आणि सुख आणि समृद्धीचा संदेश त्यांच्या माध्यमातून मिळत असते. दुर्गा मातेच्या माध्यमातून बुराईवर अच्छाईची जीत हा त्या प्रकारचा एक फेस्टिवल आहे आपलं. आणि नक्की या दशहऱ्याला या शहरामध्ये झालेली सगळे परेशानी अडचणी आणि वाईट गोष्ट त्याच्यावरती मात करण्यासाठी मा दुर्गाचा आशीर्वाद तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लाभो. मा दुर्गाच्या आशीर्वादामुळे सगळ्यांच्या घरामध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये सुख नांदवावे, सर्वांना सुख समृद्धी लाभावे, हेच प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करतो. आपल्या सर्वांना दशहरेची खूप खूप शुभेच्छा. आपण सगळे इथे या ठिकाणी जमल्याबद्दल आपल्या सर्वांना परत एकदा मनापासून धन्यवाद. आणि तिथपासून स्थळ बदली केल्यामुळे त्या तुम्हाला झालेला त्रास आणि आमच्या लोकांनी केलेली अरेंजमेंट त्यांना झालेलं मनदुःख हे परत एकदा सांगतो की जे काही जीवनात करायला पाहिजे माणसाने ते नियमाने करायला पाहिजे, कायद्याने करायला पाहिजे. उशीर लागतो पण व्यवस्थित होतो, जीवनामध्ये त्रास होत असा आपला माझी मान्यता, तशी माझी धोरण आहे, तशी माझी प्रिन्सिपल आहे, माझे एथिक्स आहे आणि ते सोडून मी आयुष्यात वागत नाही. पुढे नाही गेलो तरी चालेल, पण चुकीचं काम करायचं नाही असं आपलं ठरलेलं आहे जीवनामध्ये. चुकीची गोष्ट करायची नाही, चुकीच्या लोकांबरोबर बसायचं नाही, चुकीच्या लोकांना साथ द्यायची नाही, क्रिमिनल लोकांना मदत करायची नाही, चुकीचा जे असेल त्याला बिलकुल साथ कुठे द्यायचा नाही, चुकीचं आपण करायचं नाही, असे माझे प्रिन्सिपल्स काय आहेत. त्याच्यामुळे माझी आई पण कधी म्हणते, घरातली मंडळी पण म्हणतात की हे काय तुम्ही राजकारणातच राहू नका, तुमचं काही काम नाही, तुम्ही काही करत नाही, तुम्ही काही चुकीचं बोलायला तयार नाही, तुम्ही खोटे आश्वासन द्यायला तयार होत नाही, असं सगळं घरामध्ये पण मला खूप ऐकू लागते. पण मला मन शांती असते, जॉब सॅटिस्फॅक्शन, की मी जे करतो, मी जे सांगतो तोच मी करतो आणि जे सांगत नाही ते बिलकुल मी करतो. अक्षय कुमार सांगतो. परत आपल्या सर्वांना मनापासून दशहरेची खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी जाऊ का पुढे? आपल्या सगळ्यांची आज्ञा असेल तर मी पुढे जेसेल पार्कला आमचं एक ऑफिसचं उद्घाटन आहे, तिथे जाण्याची आपली परवानगी घेतो आणि निघतो. धन्यवाद. बोला रे, अरे बोला, तू बोल.